आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळी. स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चेत होणारच उल्हासनगरच्या पटेल आर मार्ट मध्ये तुम्ही खाद्यपदार्थ खरेदी करत असाल तर जरा सावधान, कारण या ठिकाणी मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. मुदत संपलेले खाद्यपदार्थ लहान चिमुरड्याने खाल्ल्याने त्याला रक्ताच्या उलट्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगर कॅम्प 2 येथील हिरा मॅरेज हॉल रोडवर पटेल आर मार्ट नावाचे भले मोठे दुकान आहे. नेहमीप्रमाणे खरेदी करणारे ज्योती सचदेव खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी 3 डिसेंबर रोजी या शॉपमध्ये आल्या आणि खाद्यपदार्थासोबत लहान मुलांना खाण्याच्या वस्तू विकत घेतल्या. मात्र मुदत संपलेले खाद्यपदार्थ विक्री केले आणि ते खाद्यपदार्थ घरी गेल्यावर ज्योती सचदेव यांच्या लहान चिमुरड्याने प्राशन केल्याने त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. त्याला तात्काळ उल्हासनगरच्या साई आशिष रुग्णालयात दाखल केले. 5 दिवसांनी या चिमुरड्याची प्रकृती सुधारल्याने ज्योती सचदेव यांनी थेट पटेल सारमार्ग गाठून झालेली चूक निदर्शनास आणली आणि ती व्यवस्थापनाने मान्यही केली. पटेल सारमार्टमधील व्यवस्थापनाने रुग्णालयातील झालेला खर्च भरून देण्याचे कबूल केले, परंतु एखाद्या वेळी या चिमुरड्याचा मृत्यू झाला असता तर नेमकं याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मेरी वाइफ आई थी 3/12 को, इनके यहाँ से कोई प्रोडक्ट्स लिए थे, तेल की पनिया, राशन वगैरह, दूसरा कुछ भी लिया था, बच्चों के लिए खाने के आइटम लिए, लेकिन ये खाने के आइटम में एक्सपायरी डेट दिया है लोग ने, वो खाने के जैसे हमारा घर का बच्चा बीमार हो गया है. हम लोग ने रीटा ऑफिस हॉस्पिटल में 40,000 के ऊपर बिल भर चुके हैं. अभी तक बच्चे की तबीयत ठीक नहीं हुई है, लेकिन इधर कम से कम 2 घंटे से खड़े हो. उनका मैनेजर बोल रहा है हमारा अमरनाथ से कोई आ रहा है, अभी तक आया नहीं है, 2 घंटा हो गया उसको बोल के. बोलते हम आप घर पर जाओ, हम आपको कॉल करके बुलाते हैं. ऐसा कोई तरीका नहीं है, जब भी हम लोग सामान लेने आते हैं तो हमको कोई तभी तो बोलता नहीं आपको घर पे पहुंचाएंगे, आप यहाँ पे लिखा के जाओ. ये कोई कार्रवाई नहीं, इनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई की जाए. कई लोग जो जानलेवा प्रोडक्ट्स यूज़ करते हैं, एक्सपायरी डेट ग्राहक लोगों को देते हैं, पब्लिक को चूतिया बनाते हैं, सस्ते में बेचते हैं, इन लोग के ऊपर कार्रवाई की जाए सख्त से सख्त. ये मेरी गुजारिश है सरकार से. या प्रकरणी पटेल सार मार्ट मधील व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी कॅमेरावर बोलण्यास नकार दिला आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.